तोडगा आपण नाही. मला मला असं वाटतं दिसून येते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेकदा एका कार्यक्रमाला पत्रिकेत नाव असूनही जात नाही, त्यामुळे काहीसा चुकीचा संदेश जातो. मला असं वाटतं की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ह्या सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की याला परत उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. आणि हाच खरा आमच्यातला समन्वय आहे की बावनकुळे साहेबांनी सांगितल्यानंतर माझं मत परत मांडण्याची काही मला आवश्यकता नाही. जो आमच्यामध्ये समन्वय आहे, जो आमच्यामध्ये संवाद आहे, तो तसाच टिकावा यासाठी आम्ही समन्वय समितीची बैठक घेतो. याच्या पलीकडे काहीच नाही. येत्या काळात अनेक जे कार्यक्रम आहे, शासन आपल्या दारी अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका मंचावर पुन्हा कधी बघायला? आज देखील आहेत. मला असं वाटतं की मगाशी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. आमच्यामध्ये विचार एक आहे, संवाद एक आहे. तर विविध ठिकाणी प्रत्येकानं जाऊन कार्यक्रम केले तर त्याच्यामध्ये कुठंतरी सुसंवाद नाही, अशातला गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही. आणि जे करून देत आहेत त्यांना कोण किंमत महाराष्ट्रामध्ये देत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून काळे झेंडे दाखवणं, आमच्याबद्दल वाईट बोलणं, आमच्याबद्दल बदनामी करणं ही सगळी सवय आता 13 कोटी जनतेला झालेली आहे. आणि 13 कोटी जनतेला या दोघांचंही नेतृत्व माहिती आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टींना आम्ही किंमत देखील देत नाही. आणि म्हणून दोन्ही नेते अतिशय सक्षमपणानं परिपक्वपणानं महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.